14 एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त विरोधी पक्षांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर बी डी चव्हाणसाहेब यांचे शुभेच्छांचे बॅनर पूर्ण कळमनुरी तालुक्यामध्ये लावण्यात आले. या बॅनरवरती वंचित बहुजन आघाडीचा लोगो होता. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शुभेच्छांचे बॅनर होते. सध्या परिस्थितीला आपल्याला माहिती आहे, निवडणुका सुरू असल्यामुळे आचारसंहिता आहे, पण ही सगळ्यात मोठी या विरोधक राजकारण्यांनी अत्यंत खालच्या पातळीला जाऊन हे आमचे बॅनर आम्हाला न कळत लावण्यात आले की जेणेकरून आचारसंहिता भंग व्हावी आणि संबंधित उमेदवारावरती कारवाई व्हावी आणि त्यांची उमेदवारी जावी हा विरोधकांनी खेळ करण्याचा प्रयत्न केला. पण वंचित बहुजन आघाडीच्या आम्ही कार्यकर्त्यांनी तो खेळ हाणून पाडलेला आहे. विरोधकांना सांगू इच्छितो की हे खालच्या पद्धतीचं राजकारण करण्यापेक्षा निवडणुकीच्या मैदानामध्ये या, राजकारणाच्या मैदानामध्ये या, असे बॅनर लावून आमच्यावरती कारवाई होतील अशी तुमची नीच दर्जाची तुमचं विरोधकांचं राजकारण आहे ते आम्हाला चांगल्या पद्धतीने हाणून पाडता येतं. त्यामुळे तुम्हाला जाहीर इशारा देतो, मैदानामध्ये या. जनतेला तुमचा सगळा चेहरा माहीत झालेला आहे, तुमच्या बाहेरची वाळू घसरलेली आहे. निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर बी डी चव्हाणसाहेब यांचा दणदणीत विजय या हिंगोली लोकसभेवरती होणार आहे. वंचितचा झेंडा फडकणार आहे हे तुम्हाला माहीत असून तुम्ही आता हे खालच्या दर्जाचं राजकारण करत आहात हे जनतेला सगळं माहीत आहे. जनता तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये उत्तर देणारच आहे. त्यामुळे तुम्हाला जाहीर आवाहन करतो आणि कार्यकर्त्यांना सांगतो, या खेळीपासून आपण सावध राहावे, विरोधकापासून सावध राहावे आणि विरोधकांनाही सांगतो की तुम्हाला उत्तर द्यायला आम्ही सक्षम आहोत, पण हे नीच दर्जाचं राजकारण तुम्ही येणाऱ्या काळात केलं तर जनते तुम्हाला नक्कीच मतदानाच्या रूपात याचं उत्तर देईल. हे आहे DTV न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात DT न्यूज मराठी.